राज्यातील राजकीय महानाट्यानं आज वेगळंच वळण घेतलंय एकनाथ शिंदे गट भाजपला पाठिंबा देईल आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असं वाटत असतानाच फडणवीसांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेचं नाव जाहीर केलं आणि फडणवीसांनी कसा सत्तेचा त्याग केला अशी चर्चा सुरू झाली याच दरम्यान प्रत्यक्ष शपत विधीला काही वेळ बाकी असतानाच दिल्लीतून आदेश आला आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आता काही वेळापूर्वी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली शिवसेनेतील बंडानंतर एकवीस जूनपासून काल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देईपर्यंतच्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्रीपदी पुन्हा येतील असंच सगळ्यांना वाटत होतं पण आज दुपारी एकनाथ शिंदे गोव्यातून मुंबईत आले त्यांची फडणवीसांच्या सागर बंगल्यात चर्चा झाली त्यानंतर त्यांनी राज्यपालांना पाठिंब्याचं पत्र दिलं आणि नंतरच्या पत्रकार बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेचं नाव घोषित केलं आणि सगळेजण चक्राऊन गेले एकनाथ शिंदेचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर करतानाच फडणवीसांनी मी मंत्रिमंडळात नसेन असं जाहीर करून मोठी सहानुभूती मिळवली परंतु त्यांनी आपण बाहेर राहून सरकारला मार्गदर्शन करू असं जाहीर करून काही तास उलटण्या अगोदरच भाजपच्या नेतृत्वाकडून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असतील असं जाहीर केलं ही घडामोड सुद्धा राजकीय धोरणांसह सर्वसामान्यांना चक्रावून सोडणारी ठरली काही वेळापूर्वी सत्तेसाठी आम्ही हे केलं नाही असं जोरकसपणे सांगणाऱ्या फडणवीसांना पक्षनेतृत्वामुळं युटर्न घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागली एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री करत भाजपनं मोठी खेळी केली अशी चर्चा सर्वत्र सुरू झाली असतानाच भाजपनं देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यायला लावून त्यांचं खच्चीकरण केल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे